नमस्कार मित्रांनो प्रगती कशाला म्हणायची आणि अप्रगती कशाला म्हणायचं याचं उत्तर मिळवणं आज कठीण झालं आहे ठेविले अनंत ते राहावे चित्ती असू द्यावे समाधान असं जर कोणी म्हटलं तर आज लोक वेळात काढतील म्हणून आजची जी स्थिती आहे ती प्रगतीची दिशा आहे की मृत्यूची व्यवस्था आहे या विषयावर आज आपण चिंतन करणार आहोत आजची व्यवस्था ही प्रगत माणसांची समाजव्यवस्था म्हणावी की अप्रगतांची मृत्यू व्यवस्था म्हणावी अशा एका कठीण जीवनाचे आपण सगळे सहप्रवासी झालो आहोत कारण शेवटी रास लय प्रलय प्रगती अधोगती या सर्वांचे विघटन याच मातीत होणार आहे निसर्गाच्या व्यापक ज्ञान व शक्तीपुढे माणसांची शक्ती ही एका मुंगीच्या शक्ती एवढी देखील नाही तरीही माणूस आपल्या अस्तित्वाचे वारंवार प्रदर्शन करून अल्पविचाराचे व अल्पबुद्धीचे प्रदर्शन करीत आहे ज्याने आनंदी जीवन कमावले आहे तो सर्व जेता व प्रचंड संपन्न व्यक्ती असं जर आपण एखाद्याला म्हटले तर आपण या गोष्टीवर नक्कीच हसू कारण जगणे म्हणजे केवळ आनंदी राहणे ही आपली जीवनशैली नाही उच्च शिक्षण घेणे प्रचंड पगाराची नोकरी मिळवणे किंवा यशस्वी उद्योजक होणे ही आपल्या आनंदाची यशस्वी जीवनाची धारणा व उद्देश आहे आणि मग प्रवास सुरू होतो पैसा एके पैसा आणि पैसा दुने पैसा या गतीत हरवलेली माणसं माणसं न राहता त्या गतीचे व ऊर्जेचे एक अंग होऊन जातात आपण विज्ञानामध्ये ऊर्जेचे प्रकार शिकलो प्रत्येक ऊर्जेचे स्वतंत्र स्थान आहे तिचा उपयोग योग्य व निश्चित ठिकाणी झाला पाहिजे परंतु निसर्गाने या ऊर्जेचे स्थान वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे निश्चित केले आहे माणूस जसा जिवंत असतो सचेत असतो तशी ऊर्जाही असते तिला स्पर्श व भावना असत नाही तिला चेतना असते मात्र संवेदना असत नाही म्हणून ऊर्जा ही मर्यादित असेल तर ती सोयीची असते आणि ती एका ठिकाणी प्रचंड संचयित झाली तर ती धोकादायक असते याप्रमाणे गतीने वेगवान झालेली माणसं निसर्ग व पर्यावरणासाठी धोकादायक झाली आहेत या निसर्ग चक्राचे संतुलन राखण्याचे काम निसर्ग करतो जसे स्वतःला जिवंत राहण्याचं काम माणूस करतो पक्षी स्वतः जगतात प्रत्येक सजीवामध्ये एक स्वयंचलित व स्वयंनियंत्रित ज्याप्रमाणे यंत्रणा असते अगदी त्याप्रमाणे निसर्ग ही एक स्वयंचलित यंत्रणा आहे आपल्या हाताला अथवा पायाला जखम झाली की ती जखम आपले शरीर आपोआप भरून काढते निसर्गाची यंत्रणा देखील याप्रमाणेच काम करते परंतु माणसाने स्वतःमध्ये व निसर्गचक्रामध्ये प्रदूषण वाढवून नैसर्गिक ऊर्जेचा गैरवापर करून या जखमा वाढून ठेवल्या आहेत त्यासाठी निसर्ग जे औषध वापरत आहे ते त्या अत्यंत जहाल व भयंकर आहे आणि त्याचं नाव आहे सर्वनाश हा सर्वनाश लहान लहान जीवजंतूंचा आहे हा सर्वनाश पशु पक्षी प्राण्यांचा आहे आणि हा सर्वनाश तुम्ही आम्ही रक्ताचं पाणी करून कमावलेल्या संपत्तीचा व संपत्तीने प्रगतीने संपन्न झालेल्या सर्व धर्म सर्व प्रांत प्रदेशातील गरीब अथवा श्रीमंतांचा आहे हे संकट ही व्यवस्था निसर्गाने तुमच्यावर लादलेली नाही तर ती माणसाने माणसाच्या विकृत लालसेतून उदयाला आलेली आहे हे निश्चित मित्र हो मी या ठिकाणी थांबतो तुम्ही जर माझ्या मताशी सहमत असाल तर निसर्ग प्रबोधनासाठी याचा प्रसार करा व अशा विविध विषयावर संवाद साधण्यासाठी एकत्र येण्यासाठी महाराष्ट्र धर्म चॅनलला सबस्क्राईब करा ही अपेक्षा करतो धन्यवाद